नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अंबोरा देवस्थान इथे, तालुका कुही, जिल्हा नागपूर। हे नागपूरपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे। आधी आम्हाला वाटलं की छोटा मोठा देवस्थान असणार, पण इथे आल्यावर माहीत पडलं की खूप मोठं देवस्थान आहे आणि हा खूप मोठा ब्रिज होऊन राहिला आहे इथे। मला वाटतं इथे रात्री लाईटिंग किंवा लेझर शो वगैरे काही असणार, लाईटिंग शो वगैरे त्या टाईपचं वाटून राहिलं मला। आणि इथून तिकडे जाण्यासाठी पण इथे तिकडे पण मंदिर आहे, या ब्रिजचा वापर होणार नंतर। आता तर मला माझा आता बोट वगैरे दिसून राहिले आहे। नंतर या ब्रिजमुळं आपण त्या टेकडीपर्यंत पण जाणार आणि बघू शकता या मोठी पहाडी आणि पाणी वगैरे आहे इथे छान। आणि त्या पहाडीवरती पण मंदिर आहे, मला माहित नाही कदाचित तिथे पण जाता येते की नाही। एक वरती पण मंदिर आहे, पक्षी येत आहे, खूप सुंदर पक्षी येत आहेत मित्रांनो, आणि खूप सुंदर व्ह्यू आहे। छान पक्षी येत आहेत, खूप सुंदर असे पक्षी येऊन राहिलेत मित्रांनो। मला असं वाटतं नक्कीच तुम्ही एकदा या ठिकाणाला भेट द्यायला पाहिजे। काय म्हटलं दादा या मंदिराचं? चैतन्येश्वर मंदिर, ज्याचा उल्लेख महाभारत रामायण यामध्ये केलेला आहे। पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या वरती आल्यावर अशा प्रकारचं व्ह्यू दिसतो बघा, एकदम मस्त, पाणीच पाणी सगळीकडे, छान मस्त थंड हवा पण लागून राहते। आणि हे इथे एक सिक्रेट पोलीस चौकी आहे, मागे राहा मागे। छान पिण्याचं पाणी, नदीचे पाणी खूप छान टेस्टी आहे। मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आमचे मोठे बंधू आकाश झाडे, तर त्यांना विचारू आपण त्यांना की हे प्लेस कसं वाटलं। खरंच अंबोरा हे ठिकाण खूप सुंदर आहे, तसं सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी। कारण तर इथे अंबोरा हे ठिकाण चैतन्येश्वर मंदिर आहे, ज्याचा उल्लेख रामायण महाभारतामध्ये केलेला आहे। अंबोरा हे ठिकाण भौगोलिक समृद्धी तसेच आध्यात्मिक समृद्धी लाभलेली आहे। जवळपास इथून नागपूर या सिटी पासून 73 किलोमीटर अंतरावर आहे आणि येण्यासाठी तरी मार्ग म्हटला तर खूप सुंदर आहे। रोड सुद्धा खूप सुंदर आहे यासाठी चालते आणि खरंच एक निसर्गरम्य ठिकाण आहे। इथे तुम्ही विचार करू शकता, इथं 5 नद्यांचा संगम आहे। एक मुख्य नदी म्हटलं तर वैनगंगा, नाल, आम, मुर्जा, कुलारी, 5 नद्या आहे। ज्याच्यामध्ये एक मुख्य नदी वैनगंगा नाही, वैनगंगा आहे, जी महाराष्ट्रामध्ये लांबी आहे तिथे 580 किलोमीटर। पूर्व विदर्भामधून तिचा आपलं उगम होऊन आपल्या गडचिरोली जिल्हा तिथे 5 नद्यांचा संगम झाल्यानंतर 4 नद्या इथे लोक पाहून इथून वैनगंगा या नावाने ही नदी चाललेली आहे। ओके, म्हणजे जे एक वैनगंगा नदी आहे
ती इथून जे समोर जाणारी नदी आहे तिचं नाव वैनगंगा राहील असं. तिथे चार नद्या पण इथं लोप होणार आहे. अच्छा, इथून फक्त एकच नदीचं नाव जाणार ती वैनगंगा. मुख्य महाराष्ट्रातली आणि विदर्भामध्ये मुख्य नदी आहे. अच्छा, त्याच्यावर गोसीखुर्द हा मोठा प्रकल्प आहे आणि त्या गोसीखुर्द प्रकल्पाचा विदर्भासाठी विदर्भातल्या शेतीसाठी आहे. ती सांगायचं म्हटलं अंबोरा ठिकाणाबद्दल तरी हे असं या पहाडाच्या मधोमध ह्या नद्यांचा संगम आहे. तर नक्कीच पर्यटकांना एक खूप सुंदर एक काय म्हणतो एक ठिकाण आहे आणि इथं आल्यानंतर खरंच तुमचा दिवस हा कसा जाईल हे कळणार नाही आहे. थँक्यू. आपल्या गाडीमध्ये काल बर्थडे सेलिब्रेट झाला आहे त्यामुळे खूप सारे बलून आहेत तर आपण ते बलून या मुलांना खेळण्यासाठी देणार आहोत. आणि हर्षकडून छोटीशी मदत करणार आहे ती. आणि या मुलाचा बर्थडे आहे तर तो बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आता. कुठली न्यूज आहे? अमरावती इथली. धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून. पत्नीचा नाहीये, महिलेचा आहे बघा. जास्त त्रास दिल्यामुळे आहे का पत्नीने? पत्नीने पती जास्त त्रास आणि शिक्षित केल्यामुळे पतीने धारदार शस्त्राने रात्री खून करून सकाळी फरार. मित्रांनो, आपण इथे आलो आता वरती जायला पण आपल्याला उशीर झाल्यामुळं आता संध्याकाळी तिथे वाघ येतात म्हणून आपण या वेळेला जाणार नाही तिथे. तर नंतर जर कधी आपली व्हिजिट झाली तर नक्कीच आपण वर जाऊ. आणि तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय. प्लीज लाईक करा, शेअर करो आणि सबस्क्राइब करो. बाय एवरीवन.